संविधान वाचवा अशी हाक सर्वच विरोधी पक्ष देत असून भाजपमुळे संविधानाला धोका असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. मात्र असे असले तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा भाजपचा मित्रपक्ष असून भाजपची रिव ओढण्यात धन्यता मानत आहे. मात्र याच रिपाईच्या आठवले गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना घरचा आहेर दिला असून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे. स्वतःच्या नेत्यांनाही याबाबत जिल्हाध्यक्षांनी आता जागृत केले पाहिजे अशी चर्चा साताऱ्यात रंगली असून RPIने आता संविधान वाचवण्यासाठी अभियान कृतीतून दाखवून दिले पाहिजे. VM न्यूज मराठी सातारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 132वा जयंती उत्सव आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे घराघरामध्ये स्फूर्ती, गावागावामध्ये स्फूर्ती, मनामनामध्ये स्फूर्ती असते. बाबासाहेबांची जयंती येणाऱ्या काळामध्ये लढायला शिकवणारी, अन्याय त्याच्यावर चोख उत्तर देणारी आणि उत्तर देत असताना आपल्या अधिकारांचं जपणूक करून फंडामेंटल राईटला सुरक्षित करणारी असते. खरं तर आजच्या दिवशी मी तमाम भीमसैनिकांना, आंबेडकरांना आणि भारतीयांना जे जे या संविधानाच्या आधिपत्याखाली आपलं जीवनमान जगतायत आणि स्वातंत्र्य भारताचे नागरिक म्हणून भारतीय स्वतःला म्हणतायत त्या प्रत्येक घटकाला बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी फ्रीडम पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आपण हार्दिक शुभेच्छा देतो आहे. आणि पुन्हा एकदा 132व्या जयंती दिवशी आपण आवाहन करणार आहोत की संविधान वाचलं पाहिजे, संविधान सुरक्षित राहिलं पाहिजे, तर तुम्ही सुरक्षित राहणार आहात आणि तुम्ही सुरक्षित राहा तर देश सुरक्षित राहणार आहे. आपल्याला देश बाबासाहेबांच्या स्वप्नातला बनवायचा आहे, आपल्याला देश महासत्ता करायचा आहे आणि बाबासाहेबांचा इतिहास, बाबासाहेबांनी दिलेला मार्ग चोखाळत आम्हाला शासन कधी जमात मारायचा आहे. ज्याला ज्याला या देशावर प्रेम आहे, बाबासाहेबांप्रेम आहे, तो पक्षाचा संघटनेचा विचार न करता बाबासाहेबांच्या विचारसोबत जाणाऱ्याच माणसासोबत जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये संविधान बचाव, देश बचाव ही भूमिका स्वीकारत आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे आणि बाबासाहेबांच्या लेकरांना सुरक्षित करण्यासाठी पुन्हा एकदा इंटर जिंदाबाद म्हणावं लागणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला संविधान बचाव म्हणत इथल्या सर्व समाजाला एकत्रित करत बाबासाहेबांचा निळा झेंडा आज शासनाच्या दरबारी रोवायचा आहे. तो रोवण्यासाठी आपण एकत्रित सज्ज होऊया आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असं म्हणूया. आत्ताच आपण बाबासाहेबांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केलेली आहे. बाबासाहेबांच्या डोक्यावर फुलं पडलीत नाही पडलीत माहीत नाही आहे, पण पुष्पवृष्टी झालेली आहे आणि बाबासाहेबांनी दिलेली खरी ताकद आहे. एक काळ हरणाला पैसे नव्हते, पण बाबासाहेबांच्या कृपेनं आज हॅलिकॉप्टर घेऊन फुलं टाकायला पैसे आले. हीच बाबासाहेबांनी दिलेली देण आहे आणि ही देण शेवटच्या थेंबापर्यंत जपून बाबासाहेबांचा निळा झेंडा सत्तेत लावण्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करूया हे त्यांना खऱ्या